लाचखोर अभियंत्यासह त्याच्या साथीदाराला न्यायालयाने 3 वर्ष सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली. शेतात पोल आणि तार ओढण्यासाठी त्यांनी लाच घेतली होती. शेतात विद्युत पोल आणि तार ओढण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी 4 साक्षीदार तपासण्यात आले. तसंच आरोपींनी लाचेची रक्कम ही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वीकारल्याचं सिद्ध झालं. हा युक्तिवाद ग्राह्य धरून विद्युत महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यासह त्याच्या साथीदाराला न्यायालयानं 3 वर्षे सक्तमजुरी आणि 20,000 रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय ए राणे यांनी ठोठावली. सहाय्यक अभियंता राजचण्णा महादेवप्पा पाटील वय 55 राहणार मंत्री चंडकनगर भवानीपेठ सोलापूर आणि चांदसाब बाबू पठाण वय 45 राहणार पानमंगरुळ तालुका अक्कलकोट अशी शिक्षा ठोठावलेल्यांची नावं आहेत. संतोष कुंभार राहणार तडवळ तालुका अक्कलकोट यांच्या शेतात विद्युत पोल आणि तार ओढून देण्यासाठी कोटेशन भरलं होतं. वारंवार भेटूनही पोल आणि तार ओढण्यात आली नाही. शेवटी त्या अधिकाऱ्यानं विद्युत पोलचं काम करून देण्यासाठी सन 2015 30,000 रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोड अंती 25,000 रुपये देण्याचं ठरलं. दरम्यान शेतकरी संतोष कुंभार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागानं तक्रारीची शहानिशा करून पडताळणी केली. त्यानुसार अधिकारी आणि खाजगी व्यक्तीला कुंभार हे 5,000 रुपये लाच देत असताना लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडलं होतं. याचा गुन्हा अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात नोंद होता.